नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज मस्त सकाळी सकाळी बनवले होते, म्हणजे नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी दोन्ही गोष्टींसाठी होऊन जातात. तर जे थेपले आपण दरवेळेला बनवतो ना, तर थेपल्यांमध्ये थोडंसं व्हेरिएशन केलं होतं. बीटरूट, जे आपलं बीट असतं, आणि गाजर, यांना छान किसलं, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली, आणि जे आपलं थेपल्याचं पीठ असतं ना, त्याच्यामध्ये मिक्स केलं. तर थेपले कसे बनवायचे त्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केली आहे, आणि बऱ्याच जणांना माहिती असतील. अगदी सोपी स्टेप आहे त्याची. तर बघा, ह्याच्या बीटरूटचे आणि गाजरचे ना आपले थेपले अगदी हेल्दी मस्त, म्हणजे मुलं इतर वेळी जे खायला मागत नाहीत ना, ते ह्याच्यासोबत, ह्याच्यासोबत दही सोबत खा किंवा सॉस सोबत खा, अगदी मस्त टेस्टी लागतात. तर माझं सकाळचं मस्त डब्याचं काम आटपून गेलं. तर आज होता शुक्रवार. तर शुक्रवार म्हटल्यानंतर देवीचा वार, मंगळवार देवीचा वार. तर पहिल्या दिवशी ना खूपच गडबड होती, काल गुरुवार सुद्धा होता, त्यामुळे बऱ्याचशा काही काही गोष्टी माझ्या ना राहूनही गेल्या. या छान माळा मी जेव्हा दादरला गेली होती, बघा त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, तर तिथून या माळा आणल्या होत्या, आणि पहिल्या दिवशी गडबडमध्ये लावायच्या राहून गेल्या. तर अशा बाहेर बघा खूप सुंदर वाटतात, म्हणजे त्यातलं मधलं जे माळांचं टेक्स्चर आहे ना, ते असं गुलाबांच्या पाकळ्यांचा गुच्छासारखं दिसतं, आणि मागचा जो कलर आहे तो व्हाईट आहे, तर त्याच्यावरती त्या बॅकग्राऊंडवरती ना अगदी उठून दिसतंय. म्हणजे जेवढं मी म्हणेन प्रत्यक्षात जितकं छान दिसतं ना कॅमेऱ्यात, तेवढं कॅचअप होत नाही आहे. पण अगदी एंट्री केल्यानंतर एकदम मस्त असं प्रसन्न वाटतं असं घरामध्ये. तर म्हणजे माझ्या डोक्यात जो विचार होता माळांच्या बाबतीतला की कशा दिसतील, छान वाटेल का, तर तो अगदी क्लिअर झाला. खूप भारी वाटतात, मस्त वाटतात. बाहेर मला हा जो एंट्रन्स आहे ना, तो अजूनही ते बरंचसं काय काय काम करायचं आहे, पण हळूहळू होईल ते. तर देवांच्या बाबतीत, म्हणजे देव हलवायचे का नाही हलवायचे, कसे ठेवायचे, हे खूप सारे प्रश्न बऱ्याचशा ताईंच्या मनात अजूनही आहेत. तर बघा, मी म्हणून मी आज वस्त्र घालण्याच्या आधीच तुम्हाला दाखवते की मी फक्त ज्या देवी आहेत त्यांना पानांवर बसवलंय. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की जे आम्ही दाखवतो किंवा जे व्हिडिओमध्ये दाखवलं जातं ते बघण्यापेक्षा तुमच्याकडे पारंपरिक पद्धत काय आहे, कशा प्रकारे केलं जातं, बस ते तुम्ही ते फॉलो करा. आपण ह्यामध्ये बघून का करतो, कारण आपण विचार करतो की चला मी आणखी नवीन काहीतरी गोष्टी शिकेन शास्त्रोक्त पद्धतीने, किंवा कोणी कसं काय काय नवीन पद्धतीने करतं तर तशा गोष्टी मी शिकेन, अशा हिशोबाने आपण बघत असतो आणि तसं करत असतो. पण ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं मत दुमत आहे, कारण कोणी असं म्हणतं की ज्यांच्याकडे घड बसवतात त्यांनीच देव बसवायचे, ज्यांनी फक्त अखंड दिवा लावला आहे तर त्यांनी देवांची नित्यपूजा केली तरी चालते. तर आता मी तेच सांगते तुम्हाला की तुमच्याकडे जसं केलं जातं ना, तुमच्या मनाला जे वाटतंय ना ते तुम्ही करा. कोणी सांगतंय किंवा कोणाचं काही बघून करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. आणि देवांना, म्हणजे देवींना मी पानांवर बसवलंय, पण वस्त्र घालताना तुम्ही बघत असाल मी देव उचलत नाहीये, फक्त वरच्यावर वस्त्र सगळ्या देवांना घालते, तर तीही गोष्ट म्हणजे होऊन जाते आपल्या हातून. तसंच आजचा शुक्रवारचा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग, जो सौभाग्याचा आणि निसर्गाचा आणि हिरवळीचा असा छान प्रतीक समजला जातो. तर हिरवा रंग खूप खूप छान शांत थंड असा वाटतो, आणि सगळ्या देवांना आज छान हिरव्या रंगांचेच वस्त्र मी परिधान करते. रंगांच्या बाबतीत सुद्धा म्हटलं जातं की ताई हे शास्त्रीय नाहीये, शास्त्रोक्त नाहीये, हे फक्त फॅशन म्हणून केलं जातं. तर मला तुम्हाला काय सांगायचंय की भले ते शास्त्रोक्त नसू दे, पण त्या गोष्टीने किती आनंद मिळतो. तुम्ही एक अशी प्लेन गोष्ट घ्या आणि तिथेच दुसरी सेम तशीच रंग असलेली गोष्ट घ्या, तुम्हाला बघा जो रंग जिथे दिलेला असेल ना ती गोष्ट तुम्हाला जास्त अशी आकर्षून घेईल. कारण खरंच रंगांमध्ये तेवढी जादू असते, तेवढी शक्ती असते, तेवढी पावर असते. तर म्हणून मी तर म्हणेन की भले शास्त्रोक्त पद्धतीने जरी नसेल ना, तरी तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका करू, पण इतरांना जर त्याच्यातून आनंद मिळत असेल तर त्यांना आनंद घेऊ द्या. कोणालाही कुठल्याही गोष्टीमध्ये ना आपण क्रिटिसाइज करण्यापेक्षा पहिले ही गोष्ट बघायची की त्या गोष्टीमुळे, करण्यामुळे आपण कोणाचं काही नुकसान तर करत नाही आहोत ना, त्यामधून त्यांना फक्त एक निखळ आनंद मिळतोय, तर त्यांना करू द्या ना त्यांना जे वाटतंय ते. तर म्हणून अशा, म्हणजे ह्या कमेंट्स येतात आणि त्याच्यावरती बरेच लोक काय काय रिॲक्ट होतात, तर त्याच्यामुळे म्हटलं की चला ही पण गोष्ट
तुमच्यासोबत थोडंसं यावरती बोलू. मंगळवार शुक्रवार ते हे आपल्या कुलस्वामिनींचे कुलाचार करण्याचे हे खास दिवस आहेत, म्हणजे देवींचे खास दिवस आहेत. या दिवशी तुम्ही जी सेवा करताना ती अगदी म्हणजे छान प्रभावी होते आणि देवींना सुद्धा आवडते. म्हणून आपल्या कुलदेवीच्या जे पण काही जास्त म्हणजे कुलाचार असतात ना, ते शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेच्या वेळेला वगैरे केले जातात. तर आता माझी रोजची जी पूजा आहे ती सगळी झालेली आहे, पण काल पहिल्या दिवशी ना मी जसं म्हटलं की बऱ्याचशा काय काय गोष्टी मी विसरली, तर त्यातली ही आणखीन एक गोष्ट, ती म्हणजे की तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला मी जेव्हा वरदलक्ष्मी व्रताची स्थापना केली होती, तर तेव्हा ही जी पावलं आहेत ही एका ताईंनी मला पाठवली होती, भोसले ताईंनी पाठवली होती. आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई कुठून घेतली वगैरे, तर ताईंना मी कॉन्टॅक्ट करण्याचा पण प्रयत्न केला पण काही झाला नाही. आणि ज्या ज्या गोष्टींच्या म्हणजे अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी सुद्धा ज्या मला वाटतात की हा मी हे तुमच्यापर्यंत पोचू शकते, तर मी नक्कीच त्या तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. मी कधी असं करत नाही की मला मिळालंय आणि मला ते दुसऱ्याला द्यायचं नाही आहे, असं कधीच माझ्या मनात नसतं. पण खरंच सांगते की ही पावलं तुम्ही बऱ्याच जणांनी विचारली पण माझा काहीच कॉन्टॅक्ट झाला नाही त्यांच्यासोबत. तर तुम्ही जमलं ना तर असा पावलांचा फोटो काढून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा, आणि तुमच्या जवळपास कुठे दुकानांमध्ये वगैरे असे कुठे असेल ना. आता बघा देवांचं सामान बऱ्याच वेगवेगळ्या म्हणजे दुकानांमध्ये येतं सणांच्या वेळेला स्पेशली, तेव्हा तुम्ही बघा तुम्हाला नक्कीच भेटून जातील पावलं. तर ताईंना खूप खूप धन्यवाद त्यासाठी की खूप 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 सुंदर पावलं त्यांनी देवी आईची पाठवलेली आहेत. तर तेव्हाही या पावलांची मी पूजा केली होती, तर म्हटलं आत्ता जेव्हा देवींचे हे जे नवरात्र उत्सव चालू आहे तेव्हा या पावलांचं आणखीन खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही बघा की नॉर्थ साईडला म्हणजे उत्तरेकडे तिथे ना जी पण देवांची पूजा केली जाते ते तिथे चरण पूजा पहिली केली जाते. तर त्याला कारण म्हणजे की आपलं जे स्थान आहे देवांपर्यंतचं ते देवांच्या चरणामध्ये असावं नेहमी. नाही म्हणजे असं म्हटलं जातं काही वेळेला की पूजा करताना देवांकडे नाही बघायचं, देवांच्या पायाकडे बघायचं असंही म्हटलं जातं. तर ही गोष्ट तर खूपच खरीच आहे की आपलं जे स्थान आहे ना ते नेहमी देवांच्या चरणाशीच असावं. जसं आपण म्हणतो की नेहमी डाऊन टू अर्थ असावं, कितीही आपण पुढे गेलो कितीही मोठे झालो तरी आपल्या आई वडिलांसाठी जसे आपण नेहमी लहानच असतो ना, तर तसं देवाकडे जाताना सुद्धा आपण नेहमी लहान होऊनच जायचं. आपले जे सगळे काही इतर काही गोष्टी असतील ना त्या सगळ्या सोडून द्यायच्या आणि अगदी निस्वार्थ मनाने अगदी लहान मुलांसारखं देवाकडे जावं. आणखीन एक महत्वाची गोष्ट जी तुम्ही सगळे विचारताय तर अखंड दिव्याच्या बाबतीत की ताई अखंड दिवा कसा व्यवस्थित ठेवायचा, राहतो का 9 दिवस? तर नक्कीच राहतो. पहिली गोष्ट तर तुम्ही कुठलं तेल आणि कुठली वात चांगली वापरताय ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट दिव्याला अशी काच असली पाहिजे कारण हवेने दिवा पटकन शांत होऊ शकतो. आणि दिवा व्यवस्थित करताना ही एक गोष्ट नक्की करा, तर बघा ज्यांना डायरेक्ट काजळी काढता येते त्यांना ठीक आहे, पण ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगते की असा एक दिवा नेहमी तयार करूनच ठेवायचा. जी आपण अखंड ज्योत लावलेली आहे ना त्या ज्योतीमधूनच हा दिवा प्रज्वलित करायचा, म्हणजे ती ज्योत आहे ती आपल्याकडे तशीच राहते. आणि जेव्हा तुम्ही काजळी काढता तर कधी कधी काजळी काढताना पटकन दिवा विझला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपल्याकडे ती ज्योत असेल, ती अग्नी जी आपण लावलेली आहे पहिलेच, तर ती अग्नी आपल्याकडे असेल तर त्याच अग्नीने पुन्हा आपण तो अखंड दिवा प्रज्वलित करू शकतो, म्हणजे तो दिवा खंडित होत नाही. तर आता ही ज्योत मी काढून घेतली आहे बघा, या दिव्यामध्ये ती ज्योत लावून ठेवली. थोडंसं तेल घाला, थोडा वेळ जरी तो दिवा चालू राहिला तरी चालतो, तो आपोआप विझू द्या, आपोआप शांत होऊ द्या, तुम्ही स्वतःहून त्याला विझू नका. आणि ज्योत ठीक करताना काय करायचं, कधी पण खालच्या बाजूने थोडीशी वात नेहमी वरती करायची.
आणि ती वात आहे ना थोडी जळू द्यायची, त्यानंतर वरची काजळी काढायची. कधी कधी आपण काय करतो, डायरेक्ट वात थोडी वरती करतो आणि लगेचच काजळी काढायला जातो. त्यामुळे काय होतं की खालची जी वात असते ती पेट घेत नाही आणि वरची जी ते फक्त म्हणजे ज्योत असते ना ती आपण काजळीच्या स्वरूपात काढून टाकतो आणि त्यामुळे तो दिवा लगेच शांत होतो. तर तसं न करता थोडासा वेळ द्यायचा त्याला पेटण्यासाठी आणि त्यानंतर काजळी काढायची. काजळी काढताना बघा आता स्टीलचं किंवा पितळेचं तांब्याचं असं एक प्लकर मिळतं, ते प्लकर जरी तुमच्याकडे असेल ना त्याने तुम्ही काजळी अगदी हलक्या हाताने पटकन व्यवस्थित काढू शकता. किंवा नाही जरी जमत असेल तरी तुम्ही दिव्यामध्ये जरी ती काजळी ढकलली तरी चालते, नंतर हलक्या हाताने ते दिव्यामधून काढून घ्यायचे. तर अशा प्रकारे अखंड दिवा तुम्ही छान व्यवस्थित ठेवू शकता आणि सकाळी उठल्या परत रात्री झोपण्याच्या आधी अखंड दिवा अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित करत जा, म्हणजे तो 9 दिवस अगदी व्यवस्थित राहतो. आणि तुम्ही तेल व्यवस्थित भरून ठेवलं असेल ना तर अगदी दिवसभर तो व्यवस्थित छान जळत राहतो. तर ही जी ज्योत आहे अखंड दिव्याची, ही खूप मोठी सुद्धा करून नाही ठेवायची आणि अगदी लहान सुद्धा करून नाही ठेवायची. व्यवस्थित अशी जी मीडियम ज्योत आपली जळते ना देवघरामध्ये, बघा आता तुम्हाला साईज दिसते तेवढ्या साईजची करून ठेवा आणि त्यामध्ये 1-2 भीमसेन कापूरचे तुकडे नक्की घाला, ज्यामुळे काजळी कमी पकडते आणि दिव्याला आतमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो आणि त्यामुळे आपला अखंड दिवा अखंड असा नेहमी तेवत राहतो. अखंड दिवा घरात लावला असल्यास तुम्ही घर कम्प्लिटली बंद करून 2 ते 3 दिवसासाठी घराच्या बाहेर अजिबात जाऊ नका. घरात कोणीतरी अशी एक व्यक्ती असली पाहिजे की जे अखंड दिव्याची काळजी घेऊ शकते, कारण देवी आई त्या ज्योतीच्या स्वरूपातच आपल्या घरामध्ये वास करत असते. तर तिला एकटं सोडून तुम्ही जाऊ नका. जे ऑफिसला वगैरे जातात त्यांचं ठीक आहे, ते सकाळी जाऊन संध्याकाळी घरी परत येतात, पण अगदी 1-2 दिवसात 2 ते 3 दिवसासाठी दरवाजा बंद करून कधीही जाऊ नका. तर हे आमच्या शेजारी जे राहतात ना ते राजस्थानी आहेत, तर त्यांच्याकडे हे संध्याकाळी माता की चौकी होती आणि त्यांनी मला बोलवलं होतं, तर म्हणून त्यांच्या घरी गेली होती. तर बघा कशा प्रकारे तिथे भजन केलं जातं. मी त्यांच्याकडे ना संध्याकाळी हे 5:30 मी त्यांच्याकडे गेली होती, तर बघा छान मस्त भजन होतं. म्हणजे माता की चौकी म्हणतात त्यांच्याकडे त्याला. तर आपल्याकडे तर आपण म्हणजे आपल्याकडे वेगळ्या पद्धतीची गाणी असतात देवींची वगैरे आणि हे जरा वेगळं काहीतरी ऐकायला पण चांगलं वाटतं. आणि त्यांच्याकडचा म्हणजे स्त्रियांचा उत्साह मला पण खूप भारी वाटला की कोणालाही सांगितलं ना की ते पटकन उठायचे आणि छान त्या गाण्यावरती डान्स करायचे. आपल्याकडे कसं खूप सगळ्यांना म्हणजे सारखं ढकलावं लागतं, अरे जा करा, किंवा खूप आपण खूप कमी करतो भजनामध्ये वगैरे तरी करत नाही, पण जे उत्तरेकडचे जे लोक आहेत ना नॉर्थ साईडला, तर तिथे ही गोष्ट खूप केली जाते. श्रीकृष्णांच्या पण भजनांमध्ये तुम्ही बघितलं असेल ना तर अशा प्रकारे नृत्य केलं जातं. म्हणजे नृत्यामध्ये भक्तीमध्ये अगदी दंग होऊन जातात लोक. तर तसंच इथे सगळ्यांनी ना थोडं थोडं म्हणजे एक एक गाण्यावरती वगैरे कोणी कोणी असे छान डान्स केले, तर बघायला पण चांगलं वाटत होतं.
त्यांच्याकडे जवळपास एक तास गेला आणि 6:30-7 झाले. त्यानंतर जेव्हा दिवाबत्तीची वेळ होती तेव्हा माझे पाय, मी कुठेही असू दे जगाच्या कोपऱ्यात, पण माझे पाय माझ्या देवघराकडे आपोआप वळतात आणि असं वाटतं की देव आपली वाट बघत असतील. तर त्यावेळेला आपण घरी असलं पाहिजे, दिवाबत्ती केली पाहिजे, संध्याकाळी लक्ष्मीची यायची वेळ असते आपल्या घरामध्ये, तर तेव्हा आपण घरामध्ये असलंच पाहिजे. तर असं माझं मत आहे, मला असं नेहमी वाटतं. तर घरी आली, त्यानंतर छान असं देवपूजा झाली, माझं जे रोजचं वाचन वगैरे असतं ते केलं. तर आता तुम्ही बघितलं की आमचे शेजारी आहेत, तर त्यांच्याकडे पण म्हणजे त्यांनी पण अखंड दिवस लावलाय, पण तरीही त्यांच्याकडे असं माता की चौकी म्हणून त्यांच्याकडे केलं जातं. तर छान सगळ्या बायका मस्त भजन वगैरे असतं आणि छान डान्सही करतात, खूप म्हणजे खूप छान. देवीसाठी जो आपण जसं आपल्याकडे जागर हा प्रकार असतो, तर तसंच त्यांच्याकडे माता की चौकी असते आणि खूप छान सगळे एकत्र येतात आणि मस्त छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. तर मी हा ड्रेस आहे ना, मला खूप आवडतो, माझा खूप फेवरेट आहे हा ड्रेस, कारण हा कलरच इतका सुंदर आहे ना, ग्रीन कलर, ह्याला बॉटल ग्रीन कलर बोलतात. तर मला माहिती, तुम्ही मला विचाराल तरी परत, ज्यांना माहिती नाही त्यांना, तर हा मी श्रीदर्शनीमधून, जे डोंबिवलीला आपलं श्रीदर्शनी शॉप आहे ईस्टला, डोंबिवली ईस्टला, तर तिथे मी हा ड्रेस घेतला होता आणि खूप सुंदर आहे. म्हणजे असं आपले जेव्हा सणवार वगैरे असतात ना तेव्हा अगदी उठून दिसतो ड्रेस, खूप छान वाटतो. आणि याचा दुपट्टा पण खूप वेगळाच आहे, तर खूप सुंदर वाटतो दुपट्टा पण. तर आता मी जेवणाची तयारी करते, बघा किती घाम येतो लगेचच, म्हणजे आपण असं ड्रेस वगैरे काय घातलं ना असं सिल्कमध्ये तर लगेच घामाच्या धारा सुटतात. तर मला पण घरी इथे भजन करायचं आहे, आईंकडे पण भजन होतं पण मला काय जायला भेटलं नाही, म्हणजे जायला मिळालं नाही मला, काम होतं माझं थोडं तर त्याच्यामुळे नाही मिळालं जायला. तर मी इथेही भजन ठेवणार आहे, मलाही असं वाटतं की घरामध्ये काहीतरी भजन वगैरे व्हावं, देवी आईचं नामस्मरण व्हावं. तर बघू कधी होत आहे, उद्या परवा जसं जमेल तसं, आमचं जे घरगुती भजन असतं तर ते, बाकी तर मंडळाचं तर काही माहीत नाही मला, पण घरगुती भजन नक्की घेणार आहे मी. छान वाटतं घरामध्ये जरा नामस्मरण होतं, जागर होतो तर. आणि असंच रोजचा जो छान छान देवी आईचा जो रंग आहे तो मी परिधान करणार. आता बाकीच्यांना ज्यांना जे वाटेल ते, ज्यांची जशी इच्छा असेल असं तसं, आपल्याला जे आवडतं, आपल्या मनाला जे आवडतं ते आपण करायचं, बाकी ज्याची जशी इच्छा, बस एवढंच मी सांगेन, बाकी काही म्हणणार नाही. तर चला, मला आता जेवण बनवायचं आहे, नैवेद्याचं नैवेद्य दाखवणार, तर जेवणाची तयारी करते. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण मला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि नवरात्री छान छान मस्त, तुमची नवरात्री खूप छान जाऊ दे, खूप सणाचा खूप आनंद घ्या आणि काळजीही घ्या. तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.